Hello girls so in previous lecture we have talked about uh, some nomenclature rules right so we have uh, seen simple heterocyclic rings containing one atom right and it's some uh, it's rules right so we have seen about seven rules right so without wasting much of time we are going forward for nomenclature okay so in today's lecture we are briefly discussed about nomenclature of heterocyclic rings okay so very first point is nomenclature the name of 5-membered heterocyclic ring containing 2 double bonds ends with ole see this is very first rule uh heterocyclic ring madhe don't double bond sahib and any have 5 members still तर त्यांचं हे एंडिंग जे असतं नावाचं एंडिंग जे -E. okay. आहे हे कशाने होतं आहे ओ ई ओके मग त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत सी बघा हे फाय मेंबर्ड रिंग आहे बरोबर आहे मग ही फाय मेंबर्ड रिंग आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काय आहे दोन डबल बॉन्ड्स आहेत बरोबर तर दोन डबल बॉन्ड अलॉंग विथ फाय मेंबर रिंग असं जर असेल एखादी हेट्रोसायक्लिक रिंग तर त्याला आपण नाव काय देतो काय देणार आहे एंडिंग जे आहे ते ओ एल ईवरून होणार आहे ठीक आहे हा फर्स्ट रूल आहे ओके सो धिस इज पायरॉल व्हाय पायरॉल पायर दॅट इज दॅट इज नथिंग बट नायट्रोजन हा पण रूल आहे पुढे अझा पायर म्हणजे काय तर नायट्रोजन ओ एल ई म्हणजे काय फाय मेंबर रिंग अलोंग विथ टू डबल बॉन्ड्स ठीक आहे दिस इज अनदर एक्झाम्पल इमिडाझ होल सी दिस इमिडाझ होल इज एंड विथ Suffix OLE. Why OLE? Current this compound is having five member ring structure along with two double bonds, right? So hole. Okay. So next, in this type, see, in this type the terminal E of OLE is replaced by I. That is INE. If one double bond is saturated and टू आय डी आय एन ई इफ बोथ डबल बॉन्ड्स आर सॅच्युरेटेड ठीक आहे आता सॅचुरेशन जर झालं ह्या डबल बॉन्ड्सचं ठीक आहे अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड बरोबर पण जर आता इथे बघा यांनी काय सांगितलेलं आहे की टर्मिनल जो ई आहे म्हणजे लास्टचा ओ एल ईमधला ई जो आहे ठीक आहे ह्याच हॅ हा रिप्लेस होऊन तिथे काय होणार आहे आय एन ई -E येईल कधी आय एन -E ई येणार आहे तर जेव्हा एक I -I -E डबल बॉन्ड सॅच्युरेटेड होतो ठीक आहे आणि आय डी आय एन ई कधी होतो जेव्हा दोन्ही डबल बॉन्ड सॅच्युरेटेड होतात ठीक आहे म्हणजेच काय सॅच्युरेशन म्हणजे काय कम्प्लीट तिथून निघून आहेत डबल बॉन्ड ओके व्हॅलेन्सीस सॅटिस्फाय होणार आहेत जेव्हा डबल बॉन्ड असतात तेव्हा ओएली असतं जेव्हा हे डबल बॉन्ड सॅच्युरेशनसाठी जातात म्हणजे पहिला डबल बॉन्ड सॅच्युरेशनसाठी गेला की त्याचं ओएलीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे आय एन ई आणि दुसरा गेला की काय होणार आहे आय डी आय एन ई ओके आता हे आपल्याला इथे पाहायचंय कसं होतं ते ठीक आहे सो त्यासाठी त्यांनी तीन एक्झाम्पल्स दिलेले आहेत ठीक आहे फोर इमेडॅझोलीन हो हे फर्स्ट स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय बरोबर आहे फोर इमेडॅझोलीन फोर मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर धिस स्ट्रक्चर कंटेन्स हेड्रो ॲटम ॲज अ नायट्रोजन ॲटम राईट अलँग विथ धिस स्ट्रक्चर इज हॅविंग टू डबल बॉन्ड्स बरोबर आहे अँड फाय मेंबर डरिंग स्ट्रक्चर असं असेल तर आपल्याला काय म्हणायचं आहे त्याला इमिडाझोल बरोबर बट आता इथे त्यांनी देत असताना नाव काय दिले फोर इमिडाझोलिन बरोबर फोर इमेडाझोलीन बघा काय दिलं आहे कारण इथं एक नायट्रोजन काय झालेलं आहे काय झालेलं आहे सॅच्युरेशनसाठी गेलेलं आहे बर थ्री इमिडाझोलीन कधी होतं तर बघा दोन्ही नायट्रोजन जे आहेत ते हा थ्री मिडाझोलिन का म्हणतो आपण आता तर फो थ्री पोझिशनला काय आहे आता नायट्रोजन आयटम प्रेझेंट आहे ओके आणि इमिडाझोलीन ओके आय डी आय एन ई -E. कधी होतंय कधी होतं सांगा मला जेव्हा दोन्हीमधले काय झालेले आहेत डबल बॉन्ड जे आहेत हे सॅच्युरेशनसाठी गेलेले आहेत बघा पुन्हा एकदा आपण ह्या स्टडी करायचं आहे फर्स्ट स्ट्रक्चर जे दिलं आहे ओके फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये त्यांनी बाय मिस्टेक इमेडाझोलीन लिहिलेलं आहे त्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे फोर इमेडाझोल वाय इमेडाज होल ओ एल ई काय येणार आहे तिथे कारण धिस स्ट्रक्चर कंटेन्स फाय मेंबर ड्रिंग अलँग विथ टू नायट्रोजन ॲटम अँड टू डबल बॉन्ड्स असं असेल तर ह्या स्ट्रक्चरचं नाव एंडिंग कशाने व्हायला पाहिजे ओ एलईने बरोबर आहे ह्यांची इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे सो धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज फोर इमेडाज होल ओ ई ओके बरं नेक्स्ट आता त्यातलं एकच बॉन्ड राहिलेला आहे एक बॉन्ड सॅच्युरेशनसाठी गेला आहे ठीक आहे मग आता त्याचं काय होणार आहे नाव बघा थ्री इमिडाझोलीन आय एन ई -E, ओके बघा थ्री इमेडा -E. आय एन ई आणि जेव्हा दोन्ही डबल बॉन्ड जे होते ते कशासाठी गेलेले आहेत सॅच्युरेशनसाठी गेलेले आहेत तेव्हा त्याचं नाव काय झालं इमेडाझोली डिन ओके इमिडा झोली डीन ओके okay? रूल लक्षात आला पुन्हा एकदा लक्षात घ्या फायब्रिंग अलॉंग विथ टू डबल बॉन्ड हेड्रायटम इज एंड विथ ऑलवेज ओ एल ई ठीक आहे बर त्या दोन डबल बॉन्ड्समधला एक डबल बॉन्ड जेव्हा सॅच्युरेशनसाठी जातो तेव्हा त्या स्ट्रक्चरचं एंडिंग कसं होणार आहे आय एन ई ओके आता जो राहिलेला एक डबल बॉन्ड होता तो पण सॅच्युरेशनसाठी गेला ओके okay? मग ते कम्प्लीट अनसॅच्युरेटेड स्ट्रक्चर असणार आहे बरोबर विदाऊट एनी डबल बॉन्ड असं जे स्ट्रक्चर आहे त्याचं एंडिंग कसं होणार आहे आता आय डी आय एन ई -E. हा फर्स्ट रूल होता ठीक आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला हे ओके नाव सेकंड रूल बी सिक्स मेंबर सायकल कंटेनिंग थ्री डबल बॉन्ड्स ओके सिक्स मेंबर हेटर सायकलिक रिंग कंटेनिंग थ्री डबल बॉन्ड्स जनरली एम्स विथ आय एन ई बघा काय सांगितलेलं आहे आत्ता आपण फाय मेंबर पाहिलं होतं पहिल्या रूलमध्ये आता आपल्याला सिक्स मेंबर ड्रिंग पाहायची आहे हे ट्रिसायकलिक रिंग आणि त्याच्यामध्ये किती डबल बॉन्ड आहेत तर तीन डबल बॉन्ड्स आहेत ओके तर अशा तीन डबल बॉन्ड्स असतील आणि सिक्स मेंबर रिंग असेल तर त्याचं एंडिंग कसं होणार आहे आता आय एन ईने ओके okay. त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलेला आहे इथे बघा फर्स्ट स्ट्रक्चर पायरडीन अँड सेकंड स्ट्रक्चर पायरी मिडीन ओके बरं दिस इज सेकंड रूल काय सांगतो सेकंड रूल जर सायकल सिक्स मेंबर्ड असेल ठीक आहे आणि तीन डबल बोन्ड्स असतील तर एंडिंग कसं होतं आय एन ई ओके मग पायरेडीन आणि पायरी ओके एक नायट्रोजन असेल तर पायरेडीन दोन नायट्रोजन प्रेझेंट असेल तर त्या स्ट्रक्चरचं नाव काय होतं तर पायरी ठीक आहे दिस इज रूल नंबर टू ओके नाव रूल नंबर थ्री इज द नेम ऑफ हेट्रोसायक्लिक रिंग कॅन बी ऑपटॅन बाय युजिंग प्रिफिक्स फॉर अ हेटर आयटम ओके आता प्रिफिक्स काय आहे आणि हेटर आयटम कोणतं आहे हे तुम्हाला मग अप करून ठेवायचं आहे कारण दिस इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट गर्ल्स ओके थोडक्यात काय की हे सिनोनियम्स आहेत ओके सी इफ नायट्रोजन ॲज अ हेटर ॲटम प्रेझेंट इन युअर स्ट्रक्चर देन प्रिफिक्स इज ऑलवेज अझा ऑर अझो ऑर पायर म्हणून मी मागाशी म्हटलं होतं पायरोल का म्हणतो आपण कारण तिथे नायट्रोजन ॲज अ हेटर आयटम म्हणून प्रेझेंट आहे म्हणून ठीक आहे अझोल पण म्हणू शकतो का कारण नायट्रोजनचं आणखी एक नाव काय आहे अझो ओके okay. अझा पण म्हणू शकतो बरोबर जेव्हा नायट्रोजन प्रेझेंट असतो तेव्हा प्रिफिक्स काय येणार त्या स्ट्रक्चरचं अझा और अझो ऑर पायर ओके नेक्स्ट जेव्हा सल्फर आज अ हायड्रो आयटम म्हणून प्रेझेंट असतो तेव्हा प्रिफिक्स काय येणार आहे थाया और थायो ठीक आहे बघा लक्षात ठेवा सल्फर असल्यानंतर काय येणार आहे तिथे थाया किंवा थायो ओके okay. बरं थर्ड जेव्हा ऑक्सिजन ॲज अ आयटम म्हणून प्रेझेंट असणार आहे तेव्हा प्रिफिक्स काय असणार आहे ऑक्सा ओके लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऑक्सिजन असेल तेव्हा काय म्हणणार तुम्ही ऑक्सा प्रिफिक्स म्हणजे काय स्टार्टिंगचं नाव ओके सफिक्स म्हणजे काय एंडिंग ओके बरं आता हे झाले तुमचे प्रिफिक्सस ठीक आहे दस आता त्यांनी केस पण एक्सप्लेन केलेली आहे इथे ठीक आहे <coughs> दस थायझॉल इज अ फाय मेंबर्ड रिंग कंटेनिंग टू डबल बॉन्ड्स अँड टू हेटर आयटम्स नेमली एस अँड एन त्यांनी आता इथे थायझॉल एक्सप्लेन केलेली आहे ओके थायझॉल आणि ऑक्साझॉल बघा थायझॉल पहिले आपण चेक करू थायझॉलमध्ये काय आहे सांगा मला थाया दॅट मीन्स देर इज प्रेझेन्स ऑफ सल्फर अझा दॅट इज देअर इज प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन ॲज वेल राईट म्हणून थायाझोल झोल ओ एलई का कारण ती फाय मेंबर ड्रिंग आहे त्याच्यामध्ये दोन डबल बॉन्ड्स आहेत ठीक आहे म्हणून थाया झोल ओके okay? त्याचप्रमाणात सेम ऑक्साझोल वाय ऑक्सिय कारण ऑक्सिजन ॲज अ आयटम म्हणून प्रेझेंट आहे म्हणून ऑक्सा अझोल अझो अझा का कारण नायट्रोजन प्रेझेंट आहे आणि ओ एल ई वाय बिकॉज इट इज फाय मेंबर ड्रेम ओके बरं सिमिलरली पायरोल कॅन बी ऑल्सो नेमड ॲज अझोल किंवा पायरोल मी मागाशी म्हटलं होतं तुम्हाला पायर अझो अझा हे तीनही सिनोनिम कोणाचे आहेत तर नायट्रोजनचे म्हणून पायरोल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचंच दुसरं नाम अझोल पण असू शकतं ठीक आहे धिस इज थर्ड रूल ठीक आहे ओके नाव नेक्स्ट इस, येस टू गिव्ह केमिकल नेम टू द गिवन स्ट्रक्चर ऑफ ड्रग आता आपल्याला काय करायचं आहे केमिकल नेम द्यायचं त्यांनी आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं असणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं केमिकल नेम राईट डाऊन करायचं आहे लिहायचं आहे मग त्याच्यासाठी काहीतरी एक uh, टर्म्स असतात किंवा काही रूल रूल लेला, find out रूल इस, रूल्स असतात हे रूल्स आता आपल्याला फाइंड आऊट करायचे आहेत ठीक आहे तर व्हेरी फर्स्ट रूल इज चूज पॅरेंट्स केलेटल स्ट्रक्चर अँड नंबर अकॉर्डिंग टू रूल्स ठीक आहे काय चूज करायचं तुम्हाला पॅरेंट्स स्केलेटल स्ट्रक्चर चूज करायचं आहे म्हणजे काय से फॉर एक्झाम्पल एखादी स्ट्रेच कंपाऊंड आहे किंवा एखादं काय आहे एखादं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे खूप मोठं आणि त्याच्यावरती खूप सारे सबस्टिट्युशन्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरेंट स्ट्रक्चर म्हणजे काय तर तुमचं मेन हेट्रोआयटम असलेला तो हेटरोसायक्लिक रिंग तर ही पहिल्यांदा तुम्हाला लिहून घ्यायची आहे ओके सो चूज पॅरेंट्स कॅलिटल स्ट्रक्चर अँड नंबर नंबर इट अकॉर्डिंग टू रूल्स केमिकल ॲबस्ट्रॅक्ट वाईज जा किंवा आयपॅक रूल सिस्टीम वाईज जा तुम्हाला काय करायचं आहे त्याला नंबरिंग प्रोव्हाइड करायचं आहे सेकंड इफ द सबसिट्युंट्स आर कॉम्प्लिकेटेड देन सेपरेट नंबरिंग शुड बी गिवन टू देम ओके आता जर त्या स्ट्रक्चरवरचे जे सबस्टिट्युशन्स आहेत हे कॉम्प्लिकेटेड असतील तर तुम्हाला काय करावं लागेल प्रत्येकाला सेपरेट नंबरिंग द्यावं लागणार आहे ठीक आहे द कार्बन ॲटम एक्सेप्ट दॅट ऑफ हॅड्रोसायकल ऑफ द सबस्टिट्युएंट विच इज अटॅच टू पॅरंट स्ट्रक्चर शुड बी गिवन नंबर वन ओके आता बघा कॉम्प्लिकेटेड आहेत स्ट्रक्चर्स तुमची बरोबर आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या सबस्टिट्युशनमधला कार्बन ॲटम जो आहे ओके द कार्बन ॲटम ऑफ सबस्टिट्युएंट विच इज अटॅच टू पॅरंट स्ट्रक्चर शुड बी गिव्हन नंबर वन जे पण तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर आहे त्याच्यातला हॅड्रोसायकल तुम्हाला नाही कन्सिडर करायचा पण जो सबस्टिट्युएंट आहे त्याला अटॅच त्याला नंबर वन द्यायचा त्या कार्बनला नंबर वन द्यायचा आहे ओके थर्ड रूल फर्स्ट राईट द नेम्स ऑफ सबस्टिट्युएंट्स प्रिफिक्स्ड विथ नंबर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ओके कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्युएंट शूड बी रिटन इन ब्रॅकेट बघा सबस्टिट्यूशन्स जे असतील हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहायचे आहेत प्रिफिक्स टू विथ नंबर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता तुम्हाला काय करायचे आहेत सबस्टिट्युएंट्स जे आहेत हे लिहिले बरोबर त्यानंतर प्रिफिक्सेस जे असतील हे घ्यायचं आहेत ठीक आहे हे सगळं okay. जे आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये करावं लागणार तुम्हाला ओके आणि जे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स असतील म्हणजे मिथाईल ग्रुप पण आहे इथाईल ग्रुप पण आहे ब्यूटेन पण आहे म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहेत हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे तुम्हाला ठीक okay. आहे अँड लास्ट वन फायनली राईट नेम ऑफ पेरेंट्स स्केलेटल स्ट्रक्चर फायनली तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमच्या पॅरेंट्स स्केलेटल स्ट्रक्चरचं नाव लिहायचं आहे ओके सो हे आहे बेसिक फोर रूल्स कशाचे केमिकल नेम लिहिण्याचे ठीक आहे सो नोट काय देत आहेत ते इफ एन आयटम एक्सेप्ट ऑफ सायकल ऑफ अ पेरेंट स्ट्रक्चर इज सब्स्टिट्यूटेड

एन एन ओके एन कॉमा एन असं लिहावं लागतं म्हणजेच डॅश सबस्टिट्युएंट ठीक आहे एन डॅश सबस्ट्युएंट कॉमा एन डॅश सबस्टंट इफ टू डिफरंट सबस्टिट्युंट्स आर ॲटॅच टू एन ॲट नायट्रोजनला जर दोन डिफरंट डिफरंट सबस्टिट्युशन्स म्हणजे पहिल्या नायट्रोजनला सी एस टी एन सेकंड नायट्रोजनला मिथाईल असं असेल तर तुम्हाला आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फर्स्टला सी एस दॅट इज मिथाईल आणि अनादर नायट्रोजनला इथाईल असं जर असेल हे तर हे दोन ग्रुप डिफरंट आहेत बरोबर मग त्या टाईमला तुम्हाला एन पहिली सब्स्टिट्यूशन कॉमा एन दुसरी सब्स्टिट्यूशन असे दोन वेळा लिहावं लागेल ठीक आहे हा झाला नेक्स्ट रूल बर आता आपल्याला केमिकल नेम बहायचा आहे ठीक आहे आता त्यांनी एक ड्रग दिलेला आहे झोला माइड ठीक आहे तर इथे तुम्हाला दिसतं आहे स्ट्रक्चर ॲसिटा बरोबर येस सो ह्याचं नंबरिंग सॉरी ह्याचं नेमिंग आता आपल्याला पाहायचं आहे कसं केलं आहे ते ठीक so, आहे सो बेसिकली आपल्याला ऑब्झर्वेशनमधून काय काय दिसतंय हे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लक्षात यायला हवं ठीक आहे तर फाय मेंबर्ड रिंग आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये तीन हेटर आ, दोन हेटर आयटम्स आहेत ठीक आहे नायट्रोजन आणि सल्फर बरोबर आता जे कार्बन्स अवेलेबल आहेत त्याच्यावरती दोन्ही साईडला सबस्टिट्यूशन्स अवेलेबल आहेत ओके अटॅच्ड आहेत ठीक आहे नंबरिंग तुम्ही कोणत्या साईडने केलेलं आहे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने त्यामुळे ग्रुपला नंबर वन आलेला आहे आणि नायट्रोजनला थ्री आणि फोर्थ नंबर आलेला आहे त्याचबरोबर सेकेंड कार्बनला एन एच सी ओ सी एच थ्री अटॅच आहे आणि फिफ्थ नंबरला एसओ टू एन एच टू अटॅच आहे ओके सो फस्ट रूल फर्स्ट थिंग आपल्याला काय लिहायचे तर बघा वन थ्री फोर बघा वन थ्री फोर आता हे वन थ्री फोर का लिहिलं आपण कारण इथेच हेटर आयटम प्रेझेंट आहेत म्हणून मी म्हटलं होतं वरचे रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला काय लिहावं लागणार आहे एन सबस्टिट्युएंट्स म्हणजे हेटर आयटम जे पण असतील हे पहिल्यांदा तुम्हाला फाइंड आऊट करायचं आहेत आणि ते लिहायचं आहेत म्हणून वन थ्री फोर थाया डायझोल ओके okay. थाया डाय अझोल थाया का कारण सल्फर प्रेझेंट आहे म्हणून अझोल का अझोल का सांगा मला कारण नायट्रोजन आहेत डाय अझोल का कारण दोन नायट्रोजन आहेत थ्री पोझिशनला पण आहे आणि फोर पोझिशनला पण आहे म्हणून ओके दॅट्स वाय वन थ्री फोर थाया डाय अझोल इट चोजन ॲज अ पॅरेंट स्ट्रक्चर हे काय आहे वन थ्री फोर थाया डाय अझोल हे काय झालं तुमचं पेरेंट स्ट्रक्चर ठीक आहे लिव्ह इट फॉर हां आत्ता आपल्याला कोणत्याही प्रकारचं सब्स्टिट्यूशन पाहायचं नाही आहे फक्त पेरेंट स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे म्हणून वन थ्री फोर डाय अझो सॉरी थाया डाय अझोल ओके बर सेकेंड ॲट सी टू आता आपल्याला सी टू आणि सी फाईव्ह बघायचं आहे बरं का ॲट सी टू फोर ॲसिटा ग्रुप इज प्रेझेंट ॲट सी टू फोर ॲसिटा अमिडो ग्रुप इज प्रेझेंट बघा ॲसिटा अमिडो ग्रुप प्रेझेंट आहे अँड ॲट सी फाईव्ह सी फाईव्हला काय आहे तर सल्फामॉइल ग्रुप इज प्रेझेंट ओके काय आहे तिथे सल्फामॉईल ग्रुप प्रेझेंट आहे ठीक आहे बघा मग आता नाव काय येणार ना आहे ह्या तुमच्या पूर्ण कंपाऊंडचं तर बघा केमिकल नेम इज रिटन ॲज त्याने खाली लगेच केमिकल नेम पण लिहून दिलेलं आहे टू ॲसिटा अमेडो टू पोझिशनला काय आहे ॲसिटा अमेडो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून टू ॲसिटा अमेडो फाईव्ह पोझिशनला काय आहे सल्फामाईल आता इथे त्यांनी अल्फाबेटिकल ऑर्डर प्रेफर केलेली आहे कशी तर बघा ए पहिल्यांदा येणार आहे म्हणजे ॲसिटा अमेडो पहिल्यांदा येईल आणि त्यानंतर एस म्हणजे सल्फामॉईल ग्रुप येईल म्हणून टू ॲसिटा अमेडो फाईव्ह सल्फामॉईल ओके वन थ्री फोर थाया डायझोल वन थ्री फोर थाया डायझोल का आपण लास्टला लिहितो बिकॉज दिस इज पेरेंट स्ट्रक्चर ओके सो दिस इज द नेम ऑफ झोला माईड ओके विल सी नेक्स्ट एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्लोर प्रोमाझेन ओके okay, आता हा ड्रग जो आहे ह्याचा नेमिंग नॉमेन क्लेचर जे आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे फर्स्ट आता तुम्हाला काय करायचं okay? का आहे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं की ऑब्झर्व करायला शिकायचं स्ट्रक्चर ओके ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय स्ट्रक्चरमध्ये इट कंटेन्स थ्री फ्यूज रिंग्स बरोबर आहे काय आहे थ्री फ्यूज रिंग्स आहेत ह्याच्यामध्ये बरोबर मग त्या थ्री फ्यूज रिंग्समध्ये मिडल जो मिडल जी रिंग आहे त्याला कोण दोन हेड्रो आयटम प्रेझेंट आहेत एक कोणतं आहे नायट्रोजन आणि अनादर वन एज सल्फर ओके तर हे दोन हेड्रो आयटम प्रेझेंट आहेत बर आता ज्या दोन रिंग साईडच्या आहे त्याच्यामध्ये काय आहे सॅचुरेशन आहे डबल बॉन्ड आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा आता सबस्टिट्युशन फाइंड आउट करायची सबस्टिट्युशन कोणत्या ग्रुपवर आहे नायट्रोजनवरती प्रेझेंट आहे पुन्हा कार्बनवरती प्रेझेंट आहे ठीक आहे मग आता आपल्याला क्लोर प्रोमाझिनचं नाव लिहायला स्टार्ट करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे पॅरेंट न्यूक्लियस कोणता आहे हा फाइंड आऊट करणार ठीक आहे सो फिनोथायझिन इज चोजन ॲज अ पॅरेंट न्यूक्लियस ओके फिनोथायझिन काय आहे फिनो म्हणजे फिनो ओके आणि थायाझिन थायाझिन म्हणजे काय थाया दॅट इज सल्फर अझा दॅट इज नायट्रोजन ओके आय एन ई आय एन ई कधी लिहित होतो आपण सांगा मला आधीच्या ह्याच्यामध्ये आय एन ए -E आपण कधी सबस्टिट्यूट करत होतो जेव्हा ई जो आहे मधला तो रिप्लेस होतो रिप्लेस होतो आय एन ई कधी जेव्हा डबल बॉन्ड सॅच्युरेशनमध्ये जातो तेव्हा ओके मग सेम आता आपल्याला काय लिहायचं आहे फिनोथायाझेन ठीक आहे आता आपल्याला सबस्टिट्यूशन्सचा विचार करायचा आहे आता सी टू पोझिशन नंबरिंग तर केलेलं आहे आपण बरोबर आता सी टू पोझिशन जो आहे त्याच्यावरती कोणता ग्रुप प्रेझेंट आहे तर क्लोरो ओके सो क्लोरो ग्रुप इज प्रेझेंट ॲट सी टू लिहून घ्यायचं आता टेन पोझिशनला मोठी सबस्टिट्युशन प्रेझेंट आहे ठीक आहे सो ही जी आहे ही आता कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्युएंट आहे दॅट्स वाय देअर फोर सी हा नेक्स्ट पॉईंट त्यांनी इथे एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे देअर फोर द कार्बन ॲटम अटॅच टू एन ऑफ फिनोथायजन इज नंबर वन ओके आता ह्या तुमच्या नायट्रोजन ॲज अ हेटर ॲटम म्हणून जो मिडल रिंगला आहे प्रेझेंट त्याला जो कार्बन आयटम अटॅच्ड आहे त्याला नंबर काय द्यायचा आहे आपल्याला एक ओके आपण मग अशी जे रूल्स पाहिले त्यामधला हा पहिला सेकंड रूल होता की जो हेट्रोसायकल सोडून हेट्रोसायक्लिक कार्बन आयटम सोडून म्हणजे मेन रिंगमधला सोडून जो सबस्टिट्युएंट म्हणून प्रेझंट आहे ठीक आहे हेट्रो आयटमला जो प्रेझंट असतो त्याला त्या कार्बनला नंबर वन द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे मग आपण काय करणार आहे इथे नंबर वन दिला द केमिकल नेम ऑफ सबस्टिट्युंट इज थ्री डायमिथाईल अमिनो प्रोपाईल विच इज रिटन इन द ब्रॅकेट कुठं लिहायचं आहे आता हे ब्रॅकेटमध्ये का ब्रॅकेटमध्ये लिहायचं मागाशी आपण ते पण पाहिलं एक्सप्लेनेशनमध्ये का कारण जेव्हा आपल्या सबस्टिट्युशन्स असतात ह्या खूप कॉम्प्लिकेटेड असतात त्या टाईमला आपलं कन्फ्युजन होऊ नये ओके हे कन्फ्युजन आपल्याला जर अवॉइड करायचं असेल तर कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्युएंट्स जे आहेत हे ब्रॅकेटमध्ये लिहायचे ठीक आहे म्हणून आता आपल्याला थ्री डायमिथाईल प्रोपाईल हे जे आहे हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे विच इज रिटन इन ब्रॅकेट दस आता आपल्याला हे सगळं कम्प्लीट जॉईन करायचं आहे नाव ठीक आहे आता अल्फाबेटिकल ऑर्डर वाईज जा जावं लागेल आपल्याला ठीक आहे तर पहिली सबस्टिट्यूशन असणार आहे टू क्लोरो ओके सी पहिल्यांदा देणार बरोबर सो क्लोरो दू क्लोरोयट्रोजन त्याच्यावर सबस्टिट्युशन आहे ओके टेन इन अ ब्रॅकेट थ्री डायमिथाईल ओके थ्री नंबरच्या कार्बनवरती जो नायट्रोजन आहे त्याच्यावरती दोन मिथाईल ग्रुप आहेत म्हणून थ्री डायमिथाईल अमिनो प्रोपाईल ओके अमिनो का कारण नायट्रोजनला त्या तीन कार्बन्स अटॅच्ड आहेत म्हणून अमिनो प्रोपाईल सो टू क्लोरो टेन इन अ ब्रॅकेट थ्री डायमिथाईल फिनो फिनोथायझेन ओके धिस इज कम्प्लीट नेम आल लक्षात ओके सो नेक्स्ट इज क्लोरफेनेरामाइन ओके क्लोरफेनेरामाईन आता ह्याचं नेमिंग आपल्याला करायचं आहे ओके okay.